नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तिखट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर म्हणजे आजचा आपला आहे ट्रेक. आता आपण आता आलो आहे सुधागडला. मागे दिसतो आपला सुधागडगड. आणि म्हणजे आता आपण आलो आहे त्या विलेजमध्ये. ते शाळा आहे, प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे. तिथून गावधनास रोड निघतो वरती. तर चला आता आपण जाऊया वरती आणि या किल्ल्याचा इतिहास वगैरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि वरती काय काय ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला मंडळी या ट्रेकला सुरुवात करूया. सुधागड हा लोणावळा डोंगर रांगामधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त 10 किलोमीटर आहे. या गडाची साधारणतः उंची 590 मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे. या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत. या परिसरात अस्तित्व असणारी ठाणावळी लेणी ही 2200 वर्षापूर्वीची आहे. यावर असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृंगृ ऋषींनी येथे वास्तव केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराईदेवीची स्थापना या डोंगरावर केली आहे. एखाद्या मोठ्या सत्यकाली हा गडाची मूळ जळणघड झाली असावी असा अंदाज असून या किल्ल्याने शिलाहार, यादव, भवनी, भूगोल अशा रासत पाहिल्या. तर मंडळी ट्रेक करून आपला अर्धा झालेला आहे आणि मस्त असं नजारा इकडे बघताय. आणि म्हणजे तुम्ही ते बघा, तिथं पायऱ्या काढल्या आहेत. देवघर पायऱ्या चोरल्या आहेत. त्या पायऱ्या असं चढून जावं लागेल. पण अवघड पॅच नाही मंडळी. वरून जे नजर दिसतात एकच नंबर मंडळी. ही दुसरी पायरी समोर दिसते. ते अशा स्टेप्स बनवल्या आहेत. व नंतर इसवी सन 1648 साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. तर मंडळी ही शिडी बांधली, कारण ह्या दोन रस्ते इथून अवघड मार्ग आहे. त्याला असं वरून जावं लागतं, शिडी पण ठेवते आणि हा येतो दुसरा मार्ग. तर आपण आता इकडून जाऊया. जाऊ थोडं इथून थोडं जरा जे नेहमी ट्रेक करतात त्यांनी हा रस्ता घेतला तरी चालेल. खाली डायरेक्ट दरी आहे. छोटे बाजू रस्ते मंडळी. अरे बाबा बाबा, काटे लागलेत. इथून सुद्धा पाहिजे तो वरती. तर मंडळी मस्त आराम केला आहे झाडाखाली. मस्त होईल 15-20 मिनटं आराम केला आहे. आता थोडा स्टेपी असं पॅच आहे मंडळी. खूप सारा बघण्यासारखं आहे. नक्की विजिट करा तुम्ही. बघून वरती आता काय काय. तर मंडळी आता लागलेत पायऱ्या. ते बघताय एंट्रान्स मंडळी. नारोमुकुंद यांनी शिवरायांना सुधागडाला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचवले होते. मात्र महाराजांनी रायगडची निवड करून सुधागडच्या बांधकामासाठी 5000 होऊन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर 700 गडकऱ्यांचा राबता होता. महाराजांच्या मृत्यूनंतर सुधागड पुन्हा एकदा मोगलांच्या ताब्यात गेला. शेवटी 26 नारोमुकुंद यांनी 1680 मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. तर मंडळी आहे चिरकती बुरुज. पाहताय त्या बुरुजच्या खाली कशी वाट जाते. वाट बघतो मंडळी. बघा जाऊया आपण आतमध्ये कसं बघू बघूयात आपण. पाहिलं केवढी मोठी आहे. बापरे
माहितच काय बाबू या पालेत नको दक्षिणेत ठाण म्हणून बसलेला औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळी सुधागडावर घनघोर लढाई झाली. नारू मुकुंद याचे सुपुत्र शंकरजी नारायण यांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला. छत्रपती राजाराम महाराजांनी शंकरजी नारायण याला पंत सचिव केले. इसवी सन 1714 सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी यांना सचिवपद वंश परंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते. इंग्रजांच्या काळात पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली. भोर संस्थानाचे ते राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे. अजून हा एक गुरु समोर दिसतोय. ते सगळे होल बुजलेत. इथून मारा करू शकतो आपण. रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडाचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लावलेल्या अभ्यास तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो. या व्यतिरिक्त गडाच्या पायथ्याशी असलेला पाच्चापूर या गावातच संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. बाळा जाम दमलंस का बाळा? आज ऊन ना, दुपारचे 2 वाजले, कडाक्याचं एकदम ऊन आहे. काय म्हणतात? खूप ऊन आहे, जाम त्रास होतो उन्हाचा. पाणी आमच्याकडे तर संपलेलं आहे सर्व. आता पाण्याचे टाके आहेत वरती, शोधूया. हालत खराब झाले. समोर दिसत वाटत आहे तुम्हाला? आरो दिलं आहे, आरोली असं इकडे जायचं वरती. आणि वरती पोहोचलोय मंडळी आपण. बघूया वरती काय काय. वरती आल्यानंतर राईट मारले, थोडं अंतर चालत गेल्यानंतर तुम्हाला तलाव दिसेल. हे बघा, एवढं वरती असा तलाव आहे मंडळी. पाणी पिण्यायोग्य नाही आहे. अॅरो केले तुम्ही बघताय, पिवळ्या कलरचे आणि खाली व्हाईट कलरचे. हे बघा एवढा संपूर्ण असा परिसर बघा, किल्ल्याचा केवढा मोठा आहे. मग अशा पण तिकडे होतो तळ्याकडे आणि मंदिराकडे. खूप मोठा असा परिसर आहे. ठिकठिकाणी मार्किंग केले कुठे काय ते. बघूया खाली पाणी टाकीमध्ये पाण्याच्या बाटल्या संपल्या आहेत. बघूया पाणी भरून घेऊया. तुम्ही बघता हा किल्ल्याचा मॅप आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता कुठे कुठे काय काय येते. टर्बुणी हे तुम्ही बघता, हे जातं केवढं मोठं बघा. काय होत नाही, हा याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मंडळी. किती मोठे बघा, मुसळ मुसळ होत त्याला, मुसळ आणि जात. त्याचा अंदाज घेऊन बघू शकता इथे किती जण राहत असतील त्या किल्ल्यावर. मंडळी थोडं पुढे आल्यानंतर इथं जिना केला आहे. दगडी असा हा जिना आहे आणि वरती ही माळा आहे. छोटंसं असं कबड आहे जिन्याच्या खाली. आणि दिवा इथे आपण दिवे लावायचे पहिले. आणि इथे 3 खोल्या आहेत.
सध्या लॉक करून ठेवलेत. तर म्हणजे तुम्ही बघता बघा दगडामध्ये अशी टाकी कोरली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे मंडळी बघू शकता. आणि बाजूलाच स्वयंपाकघर आहे. वाटा छोटासा. किल्ले सुधागड भौगोलिक स्थान ही माहिती दिलेली आहे किल्ल्याची, तुम्ही पॉज करून वाचू शकता. म्हणजे इथे एक पोस्टर लावलेला आहे म्हणजे किल्ल्यावर संवर्धनाची काय काय कामं झाली आहेत त्याची माहिती दिलेली आहे. तर मंडळी एक पाण्याची टाकी. सध्या क्लिनिंगचं काम चालू आहे. बघ किती खोल आहे. जोर दिंडी तटबंदीचे मार्गे आपण चाललो होता. तटबंदी लागल्यानंतर बघा इथे पाण्या टाक आहे. तुम्ही समोर दिसते ही तटबंदी. तर म्हणजे तुम्ही बघू शकाल बघा इथे पण तटबंदी केली आहे. एकदम स्लोपवर बांधकाम केलं आहे. तर पहिले कसं केलं असेल काम आहे तुम्ही बघा. स्लोपवर त्यांनी तटबंदी केली आहे. तशीच इकडे पण आहे. हे बघा कशी दगड वगैरे केली लिहिली असतील. मधीच मध दिसतं हे मधी नैसर्गिक तटबंदी आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बांधकाम चालू केलं आहे बघा. किती भक्कम अशी असेल हे बघा. आता म्हणजे आपण जाऊया टकमकटोक आणि दारुगोळ्याचा कोठार समोर दिसतोय. आणि हा इथे दिसतोय तलाव. आता ह्या तलावामध्ये पाणी नाही मंडळी. आता आपण डायरेक्ट जाऊया टकमकटोक आणि दारुगोळ्याच्या कोठारपाशी. जेव्हा दिसतोय तो दारुगोळ्याचा कोठार मंडळी. राजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आऊजी चिटणीस, त्याचा मुलगा आऊजी बळ्ळाळ आणि हिरोजी कर्जत या राजद्रोहींना संभाजी महाराजांनी सुधागड परिसरात असलेल्या परली गावात हत्येच्या पायी दिले होते. सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणून ओळखतात. सुधागडवरून समर्थ उभा असणारा सरसगड, धनगड, कोरीगड, तैलबेला तसेच अंबा नदी व नदीच्या आजूबाजू गावे या परिसरात दिसतात. तुम्ही समोर बघताय ते एक टकमकटोक. अजून पुढे तो पॉईंट पुढे बाबाला शूटिंग काढले. तर म्हणजे टकमकटोक पाहिल्यानंतर आपण परत त्या ठिकाणी यायचं आहे. आणि लेफ्ट साईडला असा एक रस्ता जातो. तिथेच लेफ्ट साईडला भोराई देवीचं मंदिर आहे मंडळी. आता तुम्ही पाहताय तर भोराई देवीचं मंदिर आहे. खूप मोठी अशी घंटा आहे मंडळी. आणि नवरात्रामध्ये इथे जत्रा भरते. आणि याच मंदिराच्या सोबती अशा प्रकारे शिलालेख ठेवले आहेत मंडळी. म्हणजे कोरीकाम केलेली अशी दगडं आहेत तुम्ही बघू शकता. तर मंडळी पुढे आल्यानंतर इथे आज्ञावीरांचे समाधी तुम्ही पाहताय मंडळी. खूप मोठा पठार आहे इथे समाधी तुम्हाला दिसत आहे. तर म्हणजे हा दिसतोय तो महादरवाजा. तर म्हणजे ह्या वाटेत कोण येत नाही कारण एकदम खराब असा रस्ता झालेला आहे. हा दिसतोय तुम्हाला महादरवाजा. जबरदस्त बघू शकता बांधकाम त्या काळाचं. बघा जो दरवाजा बांधलाय तो आत्ता केलाय. बाकी तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता सुंदर. किती भक्कम असा बांधकाम मंडळी. Thank you.
आता गड उतरून खाली आलो आहे आणि इकडे आमची मंडळी आराम करते. सकाळपासून काही खाल्लं नाही, फक्त चिप्स खाल्लेत. जाताना कधी नाश्ता करा लागेल. मस्त असा सूर्यास्त होत आहे. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आपण घेऊन असतो. तुम्ही टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराय.